अधिकृतपणे सुरुवात होणार आहे गायक नंदेशुमप यांचं गाणं असेल अर्थात कार्यकर्त्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये अर्थातच चेतना जागवणं गरजेचं आहे हा कार्यक्रम कसा असेल कोणत्या वेळेला काय होणार वैभव परब माहिती देतील वैभव मुख्यमंत्री या सगळ्यांचा आढावा घेत आहेत वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री सध्या आहेत आणि संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आहे ती आखण्यात आलेली आहे थोड्याच वेळात नंदेश उमप यांच्या गाण्यानं यांच्या पोवाड्यानं या संपूर्ण मेळाव्यामध्ये जान भरली जाईल आणि त्यानंतर मग शीतल मात्रे असतील शहाजी बापू असतील गुलाबराव पाटील असतील रामदास कदम असतील आनंदराव वडसूळ असतील किंवा मुंबईचं नेतृत्व जे करतायत खासदार राहुल शेवाळे यांच्या भाषणांना ही सुरुवात होतील आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये हिंदुत्ववादी सरकार आपलं कसं आहे आपण गेल्या सरकारमध्ये आल्यापासून ते आतापर्यंत काय काम केलेलं आहे आणि आपण कशासाठी फारकेत घेतलेली आहे उद्धव ठाकरेंचं भाषण आधी झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाषणाला उभे राहतील साधारणतः सातच्या दरम्यान ते बीकेसी मैदानात दाखल होतील सगळ्यांची भाषणं होईपर्यंत ते तिथेच थांबतील लोकांशी भेटतील गप्पा मारतील संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा घेतील आणि साधारणतः आठ ते दरम्यान एकनाथ शिंदे हे भाषणाला उभे राहू शकतात त्यांच्या भाषणाचं त्यामुळे लोकांना उत्सुकता आहे कार्यकर्त्यांना उत्सुकता की एकनाथ शिंदे जो काही निर्णय घेतला गेल्या काही दिवसांमध्ये जर आपण पाहिलं की मी मी अजून तोंड उघडलेलं आहे की मी दसऱ्या मेळाव्याला तुम्हाला सगळं काही झेंडा फडकत असल्याची दृश्य आपल्याला बघायला मिळतात आणि विशेष करून आनंद दिघे बाळासाहेब ठाकरे या दोघांना